तर आज अयोध्येच्या राम मंदिरामध्ये राम प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि खूप भव्य दिव्य असं मंदिर बनलेलं आहे, खूप सुंदर. आणि ज्या दिवशीपासून या पत्रिका या अक्षता आल्या आहेत त्या दिवशीच ठरवलं होतं की आपणही काहीतरी स्पेशल करायचं आणि मी करणारसुद्धा आहे. येतील का त्यात पूर्ण? पाणी काढलं ना दिव्यांमधलं? व्हेरी गुड सोना, थँक्यू. जेव्हा राम मंदिरातून निमंत्रण आलं होतं त्या दिवशीच त्यांनी सांगितलं की दिवाळीसारखं सेलिब्रेशन करायचं आहे, तर त्यासाठी काही दिवे आणले आहेत आणि रात्रभर पाण्यात सोक करून ठेवले होते, तर तेच आता ड्राय करण्यासाठी रियांश त्याला उन्हात ठेवतोय. आज सकाळीच उठले आणि सकाळपासूनच कामाची सुरुवात झाली. इतकी सुंदर पहाट होती आणि सकाळपासूनच सगळं वातावरण अगदी राममय झालं होतं. सकाळपासून रामाची गाणी ऐकायला येत होती, बाहेरही मोठ्या स्पीकरवर आणि घरोघरी गाणी लागली होती. तर इतकं सुंदर म्हणजे जसं दिवाळीच्या दिवशी सगळीकडे गाणी लागतात, सकाळी सकाळी सगळी कामं होतात आणि सगळं वातावरण प्रसन्न वाटतं, तसंच वाटत होतं. तर माझ्याही कामाची सुरुवात झाली आणि आज मी सगळं लवकर करण्याचा प्रयत्न करेल. आणि सगळ्यात आधी मी माझं देवघर पुसून घेणार आहे, छान अशी पूजा करायची आहे मला. आणि ज्या अक्षदा ज्या निमंत्रण पत्रिका आल्या होत्या त्या आज यूज करायच्या आहे. अक्षतांपैकी काही अक्षता आहेत त्यात खीर बनवायची आहे, त्यामध्ये टाकायची आहे. आणि मस्त जो फोटो आहे मंदिराचा रामाचा त्याचीही पूजा करायची आहे, कारण माझ्याकडे असा रामाचा स्पेशल फोटो किंवा मूर्ती नाही आहे. तर ज्या पत्रिका आल्या आहेत त्याचीच मी पूजा करणार आहे. आणि चला मग इथूनच व्हिडिओलाही सुरुवात करते. तर सगळ्यात आधी मी अशा पायऱ्या काढून घेतल्या, त्या स्वच्छ पुसून घेतल्या आणि मंदिरही पुसून घेतलं. त्यानंतर आज वस्त्र मी भगव्या कलरचं टाकलं आहे. तर छान अशी पूजा झाली, मंदिर प्रसन्न झालं, छान दिवे अगरबत्ती धूप लागली की ऑटोमॅटिक घर पूर्ण प्रसन्न होतं. तर छान मंदिराची पूजा करून घेते, कारण मंदिरात माहिती नाही कधी जायला मिळेल नाही मिळेल, पण जो फोटो आहे त्याची छान पूजा करून घेणार आहे. आणि त्यानंतर बाहेरही छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली. खूप मोठी रांगोळी काढायला खूप उशीर लागतो आणि मला बरीच अशी कामं आहे आज. सोसायटीमध्येही रांगोळी काढायची आहे, थोडंफार सामानही आणायचं आहे, तर अशी छोटीशी रांगोळी काढली आहे मस्त. टीव्हीवरच अयोध्या मंदिरातलं सगळं लाईव्ह बघायला मिळत होतं आणि रामाचं दर्शनही झालं. इतकी सुंदर मूर्ती आहे की बघूनच प्रसन्न वाटतं आणि रामलला एकदम स्मित हास्य करत आहेत, खरंच खूप प्रसन्न वाटतं. तर टी व्ही बघत बघतच आम्ही जेवलोही, अश्विनचा कॉल आहे, ते लवकर जेवले आणि कॉल अटेंड करायला गेले. रियांश आणि मी जेवत होतो आणि मी त्याला एक एक गोष्टी समजावत होती, म्हणजे जसं जसं टी व्हीत दाखवत होतं तेही आणि अयोध्याच्या मंदिराबद्दल की कशी स्टोरी होती, कसं झालं, काय झालं, कारण त्यालाही थोड्याफार गोष्टी आता कळणं गरजेचं आहे. कारण आज काय आहे हेही तो विचारत होता, म्हणून त्याला छोटीशी स्टोरी सांगितली. आणि लाईव्ह बघायला छान वाटत होतं, मंदिर तर इतकं सुंदर आहे आणि त्यातल्या त्यात सजावट इतकी सुंदर केली आहे, फुलांची सजावट दिव्यांची सजावट खूपच सुंदर होतं सगळं. तर सगळी कामं आज पटापट आवरली. त्यानंतर जी दिवे ड्राय करायला ठेवली होती ती सगळी मस्त ड्राय झाली, आता तेल सोक करणार नाही आणि संध्याकाळी सगळे दिवे मस्त छान लावता येईल सोसायटीमध्ये. तर हे जे सगळे दिवे आहेत ते सोसायटीच्या फंक्शनसाठी आणलेले आहेत. संध्याकाळी आम्ही असं छोटंसं दिवे लावून थोडंसं सेलिब्रेट करणार आहे आज. आणि तसंही रोज आमच्या सोसायटीमधल्या ज्या आंटीज आहेत, ज्या ओल्ड एज आंटीज आहेत, त्या भजन करत असतात, तर आजही भजन आहे. तर भजन होईपर्यंत मग मी रांगोळी काढेल आणि त्यानंतर आरती होईल आणि त्यानंतर मग सगळेजण छान रेडी होऊन थोडेसे दिवे वगैरे लावायचे. लाईटिंग ऑलरेडी लागलेलीच आहे, तर त्यासाठी कालच मी दिवे आणून ठेवले होते, तर ते छान रेडी आहेत. आता रांगोळी आणायची राहिली आहे. काल दिवे आणले तेव्हा रांगोळी आणायची विसरले, तर आता रांगोळी घेऊन येते. आणि घरीही मी छान अशी रांगोळी काढली आहे छोटीशी आणि विचार केला आहे की म्हणजे क्लब हाऊसजवळही एक रांगोळी काढायची आणि बाहेर पण. पण बघू आता किती जणी असतील त्यावर, कारण एकटीला काढणं म्हणजे खूप वेळ जातो. तर चला आता रांगोळी घेऊन येते आणि सगळं आवरलं आहे, फक्त आता गॅसचा ओटा आणि भांडी करायची राहिली आहे, तर ती करून घेते आणि त्यानंतर रांगोळी घेऊन येते. आणि बॅक टू बॅक मग माझी कामं लागलेली आहे. आज झुंबा
लवकर आहे कारण संध्याकाळी सोसायटीमध्ये भजन आणि मग ते आरती वगैरे आहे म्हणून झुंबा 4 वाजता आहे, त्यानंतर भजन होईल आणि त्यानंतर मग बाकीचे प्रोग्राम्स होतील. तर चला रांगोळी घेऊन येते. रांगोळी शोधूनही ठेवते की कोणती काढायची आहे, म्हणजे मग वेळेवर शोधायचं काम नाही. घरच्यासाठी रांगोळी किंवा इतर कुठलं सामान आणायचं असतं तर एक वेळ कंटाळा केला असता, पण आता सोसायटीचं काम होतं आणि थोडंसं सजावट केलं की छान वाटतं. आणि मला आवडतेही ती गोष्ट की थोडंसं सजवलेलं, रांगोळी वगैरे काढलेली, फुलांची सजावट. तर म्हणून मी अशी कामं माझ्याकडे घेते की जी मला आवडतातही, मला चांगलंही वाटतं आणि मी करूही शकते अशी कामं. तर रांगोळी आणून झाल्या आहेत, काही रांगोळी मी माझ्यासाठी आणल्यात आणि बाकीच्या सगळ्या सोसायटीसाठी आहेत. तर रांगोळी मी शोधून ठेवली आणि त्यानुसारच रांगोळ्या आणल्या आहेत, कारण आता 26 जानेवारी आहे तेव्हाही रांगोळ्या आणाव्याच लागतील, त्यामुळे आता खूप कमी आणल्यात, म्हणजे आजचं काम होईल एवढ्या आहेत. तर खाली झुंबा झाला, त्यानंतर असा रामाचा फोटो आणि मूर्ती वगैरे ठेवून ज्या काकू आहेत सगळ्या सोसायटीच्या, त्या मिळून रोज भजन करतात आणि आजही त्या भजन करतात. त्यानंतर आरती होईल. झुंबा झाल्या मी लगेच रांगोळी काढायला बसले. थोडासा उशीर झाला होता, पण रांगोळी काढायला इतका उशीर लागतो आणि कोणीच नव्हतं पहिले हेल्प करायला. थोडासा कलर भरून दिला आणि त्यानंतर कोणाचे कॉल होते, कोणाला दुसरी कामं होती, मग मी एकटीच थांबले. त्यानंतर मी माझी फ्रेंड श्वेता, तिला कॉल केला आणि तिने थोडीफार हेल्प केली शेवटची, त्यामुळे अजून लवकर झालं, नाही तर मला अजून उशीर झाला होता. आणि हे सगळं रांगोळीचं काम होईपर्यंत इथे आरतीही चालू होती, तर आरती करूनच मग मी आता वर जाणार आहे आणि तयार होऊन मग खाली येणार आहे. कशी वाटली रांगोळी हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. खूप मेहनत लागली, मला वाटलं की लवकर होईल, पण तरीही जसं मी बोलले रांगोळीसाठी खरंच मला खूप वेळ लागतो. त्यानंतर साडी नेसायची होती ऑरेंज कलरची, पण इतका उशीर झालेला. आणि जर अजून साडी नेसत बसले असते तर अर्धा तास तरी मिनिमम लागलाच असता. आणि दिवे सगळे माझ्याकडे होते, मग सगळ्यांना वेट करावं लागेल, त्यामुळे मग मी आता हा जो साडीचा छान सुंदर असा ड्रेस आहे जो मला खूप आवडतो तो मी वेअर केला आहे आणि हा ड्रेस शिवून घेतला आहे. साडीचा खूप जुनी अशी आईची साडी होती तर ती घालत नव्हती, त्या साडीचा मी ड्रेस शिवून बघितला आणि तो खूप सुंदर झाला. आणि शिवलाही मी तो अमरावतीलाच आहे, तर अशा टाईपचे ड्रेस आता कुठेही शिवून मिळतात. जर तुमचे टेलर शिवून देत असतील तर त्यांच्याकडून शिवून घ्या, ज्या आपण साड्या आता घालत नाही, बऱ्याचशा अशा साड्या असतात त्याचे असे सुंदर ड्रेस शिवून घेतले की ते मग उपयोगात पडतात, घालता येतात आणि अशा प्रसंगी छानही वाटतात. म्हणून मी साडीचा घाट काही घातला नाही, सरळ ड्रेस घातला आणि आता दिव्यांमध्ये तोपर्यंत अश्विनला वाती टाकायला लावल्यात, कारण वातीही मी वरच घेऊन आले होते, खूप उशीर झाला असता. तर थोडंफार टचअप करते आणि केस वगैरे आता काही करणार नाही आहे, फक्त विंचरते आणि तशीच जाते. तर छान सिंपल अशी रेडी झाली आहे आणि ट्रॅडिशनलच वाटतो हा ड्रेस. या ड्रेसला कमरेवर एक बेल्टही आहे, तो लावायचा की नाही असा मी विचार करते. आणि जायच्या आधी देवाजवळही छान दिवे लावलेत आणि सुंदर असं मंदिर दिसतंय. मंदिराचीही पूजा केली, फोटोचीही पूजा केली आणि बाहेरही दिवे लावले. खूप सारे दिवे लावले नाही, जसं मी बोलले की मला उशीर झाला होता. अश्विनी या वाता टाकून ठेवल्यात, या पटकन खाली घेऊन जाते. तेल खालीच आहे, हे तेल खाली गेल्यावर टाकणार. तर खूप घाईघाई झाली, काहीच आरामात करायला मिळालं नाही आणि आता सगळेजण थांबले असतील म्हणून पटापट जशी होती तशी तयारी केली, फार काही तयारी केली नाही आणि म्हणूनच साडी नाही नेसली, नाही तर साडी नेसायचा विचार होता. सो चला आता खाली दिवे लागतील.
असं होतं छोटंसं सेलिब्रेशन. सेलिब्रेशन ना सगळेजण जेव्हा एकत्र येऊन करतात, मग ते मोठं असू देत किंवा छोटं असू देत, पण झालं ना ते महत्त्वाचं असते. तर सगळेजण आपल्या वेळेनुसार येतात, कोणाचे ऑफिस असतात किंवा बाकी इतर कामं असतात, पण सगळेजण एकत्र येऊन असं छोटंसं जेव्हा सेलिब्रेशन होतं तर छान वाटतं. तर फटाकेही फोडले, दिवेही लावले, आरती वगैरे सगळं छान झालं, आणि रांगोळीसाठी इतका वेळ लागला पण फायनली सगळ्यांना खूप आवडली रांगोळी आणि खरंच खूप सुंदर दिसत होती. थोडासा वेळ लागतो पण ती पूर्ण झाल्यानंतर मग आपल्यालाच वाटतं की येस, मला जसं पाहिजे होतं तसं झालं आहे. आणि तशीच रांगोळी जशी मी बघून गेली होती, आणि मी बघूनच रांगोळी काढू शकते, तशी मी इमॅजिन करून काढू शकत नाही. बघून मला रांगोळी येते कुठलीही काढता, फक्त थोडासा वेळ लागतो आणि ठीकठाक जमते. तर छान झाली रांगोळी, तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि आता सगळं झालं आहे, म्हणजे आरती खूप वेळपर्यंत, सॉरी, 9:15 वाजलेत, बराच वेळपर्यंत खाली बसलो होतो आम्ही, फटाके वगैरे फोडले त्यानंतर. आणि आता ऑफिसनंतर जर कोणी येतील तर ते डायरेक्ट तिथे क्लब हाऊसमध्ये जाऊन दर्शन घेऊन प्रसाद ठेवला आहे तिथे, ते घेतील. आणि आत्ता आम्ही सगळेजणं घरी आलो आहे, तर आता स्वयंपाकाची तयारी करते कारण सकाळी जास्त काही स्वयंपाक झालेला नव्हता, सगळा म्हणजे सकाळपुरताच होता. आता काहीतरी बनवावं लागेल, पण आता भाजी आणि चपाती मी करणार नाही आहे, काहीतरी असं हलकं फुलकं बनवते म्हणजे ज्यांनी भूकही जाईल आणि आवडेलही सगळ्यांना. तर तुम्ही कसा सेलिब्रेट केला हे मला कमेंट करून सांगा. आणि चला मग आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते, उद्या घेऊन येते एक छानसा असा नवीन व्लॉग. तोपर्यंत असेच व्हिडिओ बघत राहा. जय श्रीराम.